नेतागिरीत बातम्यांचा वेगवान आढावा। जातनिहाय जनगणनेच्या मागणीने पुन्हा एकदा उचल खाल्लेली आहे। जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी बामसेफ संघटनेने देशामध्ये बंदची हाक दिली। जातनिहाय जनगणना झाल्यास ओबीसींचा नेमका टक्का किती याची अधिकृत माहिती मिळू शकेल, त्यामुळे जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली जाते। राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा आणि भारत मुक्ति मोर्चा आणि बहुजन क्रांति मोर्चाच्या वतीने ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी या प्रमुख मागणीसाठी भारत बंद पुकारला आहे। या मागणीसाठी जुनी पेन्शन योजना सुरू करावी, खासगी क्षेत्रामध्ये एससी आणि एसटी सह ओबीसी आरक्षण लागू करावा आणि कामगार कायदा रद्द करावा यासह विविध मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे। या बंदला बारामतीमध्ये चांगला प्रतिसाद मिळालाय। व्यापाऱ्यांसह दुकानदारांनी आपली सर्व दुकाने बंद ठेवून आंदोलनामध्ये सहभाग नोंदवलाय। राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा आणि वरिष्ठ पक्ष नेत्यांच्या संभाव्य उमेदवारांबद्दल दीर्घ चर्चा केली। राज्यसभेच्या 15 राज्यातील 57 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून सुरुवात झालेली आहे। राज्यसभेतील एकूण 245 जागांपैकी 95 जागा सध्या भाजपकडे आहेत, मात्र तरी सुद्धा राज्यसभेमध्ये भाजपचं बहुमत नाहीये। साखरेच्या निर्यातीवर केंद्र सरकारनं बंदी घातलेली आहे। गव्हा पाठोपाठ आता साखरेची निर्यातही केंद्र सरकारनं थांबवली आहे। येत्या 1 जून ते 31 ऑक्टोबर पर्यंत निर्यातीवर बंदी घातली आहे। साखरेचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। केरळमध्ये 27 मे रोजी दाखल होणार असल्याची मान्सून दाखल होणार असल्याची हवामान विभागानं माहिती दिलेली आहे। जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे। विदर्भामध्ये आजपासून पुढील 3 ते 4 दिवस पावसाची शक्यता आहे। अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। राज्यात पुढील 3 दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। विदर्भातील भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वारे वाहण्याची शक्यता आहे। दरम्यान राज्यामध्ये काही ठिकाणी पुढील 3 दिवस पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। वातावरण बदलामुळे पुढील वर्षी भारतामध्ये उष्णतेची लाट अपेक्षेपेक्षा लवकर येईल अशी शक्यता वर्तवली जाते। पुढच्या वर्षी मार्च महिन्यामध्येच उष्णतेची लाट येऊ शकते असा अंदाज आंतरराष्ट्रीय हवामान वैज्ञानिकांच्या गटानं वर्तवलाय। वातावरणामध्ये अचानक झालेल्या बदलामुळे या वर्षी देशामध्ये अनेक शहरांमध्ये उष्णतेची लाट अनुभवता आली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा, मोडसागर आणि भातसा या धरणामध्ये यंदा पुरेसा पाणी साठा आहे। या धरणातून किमान 1000 दशलक्ष घनफूट पाणी पुरवठा करण्यात येतो। या धरणातून गेल्या वर्षीपेक्षा यंदा जास्त पाणी सोडण्यात येते आणि त्यामुळे मुंबईला जून अखेरपर्यंत पाणी पुरवठा होऊ शकतो असं अभियंता दिनेश उमवणे यांनी सांगितलंय। नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं एका तोतया वन अधिकाऱ्याचं पितळ उघडं पाडलेलं आहे। कपिल पाईपकार राव यांचं असं या व्यक्तीचं नाव आहे। कोवठा या परिसरामध्ये वन अधिकाऱ्यांचे कपडे परिधान करून हा तोतया वाहनं अडवत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली आणि त्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे। संभाजीराजे छत्रपतींना शिवसेनेनं राज्यसभेची उमेदवारी नाकारली आणि त्यानंतर संजय राऊतांनी संभाजीराजे छत्रपतींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले। मावळे असतात म्हणून राजे असतात असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं। संजय पवार यांची राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली, यावेळी संजय पवार यांचा उल्लेख त्यांनी मावळा असा केला। त्याचवेळी मावळे असतात म्हणून राजे असतात असंही राऊत म्हणाले। केंद्र सरकारनं 2 वर्षांसाठी खाद्यतेलावरची कस्टम ड्युटी रद्द केलेली आहे। सोयाबीन सूर्यफुलाच्या तेलावरची कस्टम ड्युटी रद्द केली आहे। खाद्यतेलांवरील कृषी मूलभूत शुल्क आणि विकास सेस रद्द करण्यात आलाय आणि त्यामुळे बाजारामध्ये खाद्यतेलाचे दर कमी होतील अशी अपेक्षा आहे। 2021 मध्ये झालेल्या म्हाडाच्या सरळ सेवा भरती प्रक्रियेतील ऑनलाईन परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे। या पडताळणीसाठी संवर्गनिहाय सूची म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहाय्यक अभियंता तसंच कनिष्ठ अभियंता या संवर्गातील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी,
6 आणि 7 जून ला होणार आहे। या 2 दिवसांच्या कालावधीमध्ये म्हाडाच्या वांद्रे पूर्व इथल्या मुख्यालयामध्ये याची पडताळणी केली जाणार आहे। बीडच्या हिंगणगाव मधल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या मृत्यूची दखल मानवी हक्क आयोगाने घेतलेली आहे। काही दिवसांपूर्वी ऊसाच्या शेताला आग लावून शेतकऱ्यांना आत्महत्या केली होती आणि या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांसह साखर आयुक्तांना समन्स बजावण्यात आले। बुलडाणा जिल्ह्यातील रेशन वितरण व्यवस्था कोलमडलेली आहे। इथं धान्य 1 महिना उशिराने पोहोचतं आणि त्यामुळे घाटाखालील मलकापूर, शेगाव, नादुरा, जळगाव, जामोद आणि संग्रामपूर तालुक्यामध्ये मे महिन्याचं रेशन महिना संपत आला तरी सुद्धा लाभार्थ्यांना मिळालेलं नाहीये, त्यामुळे तात्काळ पुरवठा करण्याची मागणी आता केली जाते। तुळजाभवानी मूर्तीची अभिषेक पूजा पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे। मूर्तीची झीज आणि कोविडच्या निर्बंधांमुळे देवीच्या अभिषेकावर बंदी घालण्यात आली होती, मात्र आता कोविड निर्बंध हटलेले आहेत आणि त्यामुळे देवीच्या मूर्तीला चांदीच्या पत्राचं आवरण लावून अभिषेक पूजा सुरू करण्यात आली। 6 ते 9 या वेळेतच ही अभिषेक पूजा केली जाणार आहे। वीज पडून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी दामिनी ॲप लॉन्च करण्यात आलेलं आहे आणि या ॲपमध्ये GPSद्वारे वीज पडण्याच्या 15 मिनिटांपूर्वी त्याबाबतची माहिती मिळते। तसंच आपण आपल्या सभोवतालच्या परिसरामध्ये वीज पडण्याची सुद्धा सूचना मिळते, त्यामुळे नागरिकांनी हे ॲप वापरावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। हत्तींपासून होणारं नुकसान टाळण्यासाठी आणि प्रतिबंधासाठी सिंधुदुर्गामध्ये नवीन प्रयोग करण्यात येतोय। हत्ती आल्याचे साहूल लागावे तसंच त्यावर उपाययोजना करता याव्यात। हत्तींचा नेमका मार्ग कोणता हे ओळखण्यासाठी कॉर्बेटी फाउंडेशनतर्फे सायरन लावण्यात आलेला आहे। हत्ती मशीनच्या कार्यक्षेत्रामध्ये जर आला तर या सायरनचा मोठ्यानं आवाज सुरू होतो। रत्नागिरीतील कृषी संशोधन केंद्र शिरगाव यांच्याकडून यंदा भात बियाण्यांची विक्रमी विक्री झालेली आहे। गेल्या वर्षी 35 टन भात बियाणांची विक्री झाली होती तर यावर्षी 70 टन भात बियाणांची विक्री झालेली आहे। यामध्ये रत्नागिरी 8, रत्नागिरी 7 आणि इंधन इतर संशोधन केंद्रातून विकसित केलेल्या भात बियाणं जातीचा समावेश आहे। लातूर जिल्ह्यामध्ये नाफेड आणि मार्केटिंग फेडरेशनचे 60 केंद्र सुरू होत आहेत आणि या खरेदी केंद्रावर जिल्ह्यातील जवळपास 3,42,000 क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली। या केंद्रांवर जिल्ह्यातील किमान 28,000 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून आतापर्यंत 23,000 शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यात आला आहे। महागाईची झळ आता शेतकऱ्यांना सुद्धा बसू लागलेली आहे कारण शासनाच्या महाबीजनं बियाण्यांच्या दरामध्ये वाढ केली आहे आणि यामुळे गेल्या वर्षी सोयाबीनची 30 किलोची बॅग 2,230 रुपयांपर्यंत मिळत होती, ती आता 2,000 महाग झालेली आहे। ही बॅग आता 3,900 ते 4,250 रुपयांना विकली जाते आणि त्यामुळे दर कमी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पंढरपूर तालुक्यातले शेतकरी हरी शिंदे यांनी आपल्या शेतातील काकडी फेकून दिलेली आहे। 70,000 रुपये खर्च करून काकडीची लागवड केली पण भाव मिळाला नाही आणि म्हणून शेतकऱ्यांना काकडी तोडून फेकून दिली आहे। भाजीपाल्याचे दर कोसळलेले असतानाच आता काकडीचे दर सुद्धा पडलेले आहेत आणि यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे। राज्याचे माजी मंत्री रणजित देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी भलं मोठं झाड कोसळलेलं आहे तर शेजारीच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावर सुद्धा झाडाचा काही भाग कोसळलेला आहे आणि यामुळे घराचं नुकसान झालेलं आहे। नागपुरामध्ये काल झालेल्या वादळी पावसामध्ये हे झाड पडले। बैलगाडा वाराच्या वेगानं धावत असताना पुण्याच्या बैलगाडा घाटातील प्रेक्षक अचानक घाटामध्ये पडला आणि यावेळी प्रेक्षकाचा काळजांचा ठोका चुकलेला आहे कारण वाऱ्याच्या वेगानं धावणाऱ्या सर्जा राजानं पायाखाली आलेल्या प्रेक्षकाला अलगदपणे वाचवलं। औरंगाबादमध्ये रिक्षामध्येच महिलेची प्रसूती झालेली आहे। संबंधित महिलेची प्रसूती तारीख ही जून महिन्यातली होती, मात्र रुग्णालयामध्ये तपासणीसाठी जात असताना महिलेला कळा सुरू झाल्या आणि डॉक्टर ज्ञानेश्वर चौधरी नियमित ड्युटीसाठी रुग्णालयामध्ये जात असताना त्यांच्या ही बाब लक्षात आली आणि त्यानंतर डॉक्टर चौधरी यांनी प्रसंगावधान राखत महिलेची प्रसूती केली। दरम्यान बाळ आणि बाळंटी दोघेही सुखरूप आहेत। औरंगाबाद पुणे मार्गावर जुलै महिन्यापासून इलेक्ट्रिक बस सेवा सुरू केली जाणार आहे।
त्या दृष्टीने एसटी महामंडळाकडून हालचाली सुरू आहेत। यासाठी औरंगाबाद एसटी डेपोला 20 इलेक्ट्रिक बसेस मिळणार आहेत। यासाठी चार्जिंग स्टेशन उभारणीला सुरुवात केली जाणार आहे। सततच्या इंधन दरवाढीमुळे हा निर्णय घेण्यात आला। जळगावमध्ये संत मुक्ताईचा 725वा अंतर्धान सोहळा सुरू झालेला आहे। या सोहळ्यासाठी पंढरपूर इथून निघालेल्या पांडुरंगाच्या पादुकांचं भुजावळ इथल्या विठ्ठल मंदिरामध्ये स्वागत करण्यात आलं। या सोहळ्यासाठी वर्षभरापासून 50 संस्थानांनी भजन कीर्तन हरिनामाचा जयघोष मुक्ताई मंदिरामध्ये सुरू ठेवलाय। दरम्यान हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मुक्ताईबाईंचा अंतर्धान सोहळा संपन्न झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचं लोकार्पण होणार आहे। ही मूर्ती अवघ्या 42 दिवसांमध्ये साकारण्यात आलेली आहे। चेतन हिंगे या मूर्तिकारानं ही मूर्ती बनवली आहे। मूर्तीसाठी लागणारा दगड हा राजस्थानमधून आणण्यात आलेला आहे। दरम्यान याआधी सुद्धा मातीची आणि दगडाची शिल्प उभारल्यानं चेतन हिंगेनं सांगितलेलं आहे। बीडच्या हिंगणगावमधील ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या मृत्यूची दखल मानवी हक्क आयोगानं घेतलेली आहे। काही दिवसांपूर्वी ऊसाच्या शेताला आग लावत शेतकऱ्यानं त्यामध्ये आत्महत्या केली होती। या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांसह साखर आयुक्तांना समन्स बजावण्यात आलंय। त्याचबरोबर तातडीनं अहवाल देण्याचे आदेशही आयोगानं दिले। मध्य प्रदेशमधल्या खंडवा जिल्ह्यातल्या पटाजन इथल्या गावामध्ये एका साधूला मारहाण करण्यात आलेली आहे। मारहाणीनंतर साधूचे केस कापण्यात आले आणि त्याचा व्हिडिओ काढण्यात आला। बाजारामध्ये फिरत असलेल्या साधूला प्रवीण गौर या तरुणानं पकडलं। साधूला शिवीगाळ करत त्यानं साधूला मारून नाव्याच्या दुकानामध्ये नेलं आणि तिथे त्यानं साधूची जटा कापून टाकली। या प्रकरणामध्ये अद्याप कुठलीही तक्रार दाखल झालेली नाही आहे, मात्र पोलिसांनी व्हायरल व्हिडिओच्या आधारावर तपासाला सुरुवात केली आहे। भंडारा जिल्ह्यातील नीलज गावच्या सुशिकलाची आशियाई चॅम्पियनशिपमध्ये निवड झालेली आहे। सुशिकला आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सायकलिंगसाठी भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे। सुशिकलानं गेल्या वर्षी हैदराबादमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक आणि कांस्य पदकावर विजयाची मोहर उमटवली होती। सुशिकलाचे वडील बांधकाम कामगार आहेत। दरम्यान एका छोट्या गावातील मुलीनं मिळवलेल्या यशाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा आज 38वा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे। अमरावतीमधील पंचवटी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये हा दीक्षांत सोहळा पार पडणार आहे आणि या दीक्षांत समारंभामध्ये उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत, तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित राहतील। अमरावतीच्या जिल्हा कारागृहाचे जेलर उत्तरेश्वर गायकवाड यांच्या मुलीची हत्या झालेली आहे। गिरधर गायकवाड असं मृत मुलीचं नाव आहे। पुण्यातील ग्लँडिंग सेंटरमध्ये 6 जणांनी गिरधरची हत्या केल्याची माहिती मिळते। दरम्यान गिरधरच्या हत्येप्रकरणी पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे।